राज्य सरकार ने जमावबंदी लागू के लिए असताना सुधागड तालुक्यातील तहसील पोलीस प्रशासनाचे काम उत्तम कामगिरी करत आहेत। नाक्यानाक्यावर पोलीस बंदोबस्त आहे। सुधागड पाली तहसीलदार दिलीप रायनवार हे स्वतः दिवस रात्र उत्तम प्रकारचे काम करत आहेत। असे असताना देखील सुधागड तालुक्यातील पाली बाजारपेठ गर्दीने फुलली होती। प्रत्येक किराणा माळ्याच्या दुकानामध्ये 5 पेक्षा जास्त लोक सुरक्षित अंतर न ठेवता सामान खरेदीसाठी गर्दी करताना दिसत होते। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित केले आहे आणि अनेक ठिकाणी आजही काही लोक नियमबाह्य पद्धतीने घराबाहेर पडून लॉकडाऊनचे नियम मोडत असल्याचे निदर्शनास येत आहे। भारत आणि महाराष्ट्राला अपवाद नाही। सुधागड तालुक्यातलं प्रशासन, तहसील कार्यालय अतिशय तत्परतेने जबाबदारीने आपली भूमिका जबाबदाऱ्या पार पाडत आहेत। पोलीस डिपार्टमेंटसुद्धा रात्रीचा दिवस करून आपल्या सुरक्षेसाठी रस्त्यावर आहे। पण का आपल्यातलीच काही बेजबाबदार माणसं आहेत, समाजविघातक माणसं आहेत की जे काही कारण नसताना लॉकडाऊनचं उल्लंघन करतात। माननीय तहसीलदारांना माझी नम्र विनंती आहे की ह्या अशा बेजबाबदार लोकांवर कारवाई करण्यात यावी। त्याचबरोबर माझी आणखीन एक विनंती आहे सर्व सुधागडवासियांना की जगातलं सामान 2 दिवसात संपणार आहे अशा तऱ्हेने लोक जे खरेदीसाठी येत आहेत आणि दुकानात गर्दी करत आहेत, तर तसं न करता सावकाश या, जरुरीपुरतं सामान घ्या आणि लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी मदत करा। तुम्ही असं झुंडीने येत आहे आणि मग ते लॉकडाऊनचं उल्लंघन होते, त्यापेक्षा जरुरीपुरतं सामान घेण्यासाठी या। आणि माझी प्रशासनाला विनंती आहे, तहसीलदारांना विनंती आहे की हे जे बेजबाबदार लोक आहेत ना, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि आपला तालुका सुरक्षित कसा राहील ह्यासाठी प्रयत्न करावे। तुमचं कार्य अतिशय योग्य आहे, त्याबद्दल तुमचे आम्ही आभारी आहोत। त्याचबरोबर ह्या सगळ्या जबाबदाऱ्या तुम्ही यशस्वी पार पाडत आहात, त्याबद्दल सर्व प्रशासनाचे आभार। आता जबाबदारी आपली आहे, ही लढाई जिंकायची असेल तर आपण घरात राहिलं पाहिजे आणि तेवढी एक काम आपण करूया आणि ही लढाई नक्की आपण जिंकू। रायगड न्यूजसाठी मुख्य संपादक गौस खान पठाण, सुधागड पाली।